या लोकांची ज्या जमनात होईल त्यावेळेस माझा इश्यू बाकी राहील आणि जेवढे कोणी असतील मी एकालाही तोड्याशिवाय राहणार नाही. मेहकर शहरात लक्ष्मीपूजनच्या दिवशी गुंड प्रवृत्तीच्या टोळक्याने धार्मिक कारणावरून राडा केला. लाठीकाठी दगडांनी मारहाण, घरात घुसून सामानाची तोडफोड करत हा राडा झाला. दरम्यान या प्रकारची माहिती मिळाल्यानंतर आमदार संजय गायकवाड हे 40-50 वाहनांचा ताफा आणि शेकडो कार्यकर्ते घेऊन मेहकर शहरात पोहोचले. मेहकरच्या पोलिसांनी गुंडांवर गुन्हे दाखल केले असले तरी माझा इश्यू बाकी आहे, राडा घालणाऱ्या एकेकाला तोडल्याशिवाय सोडणार नाही असा इशारा गायकवाडांनी दिला. हा प्रकार काल केला आणि खरोखर हे परिवार एवढं साधं सुद्धा की यांचा राजकारणात काही संबंध नाही, हे शिकणारं परिवार आहे आणि यांनी इतके मोठमोठे दगडं त्या परिवारावर घातले आणि जीव घेणार हल्ला त्या ठिकाणी केला, मुलींवर विनयभंगाचा प्रयत्न केला. पण आता पोलिसांनी जरी गुन्हे दाखल केले असले तरी मी या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो की जर काल रात्री दिवाळी नसती तर मी इथं येऊन यांची काय चिरपाड केली असती त्याने डोळे पाहिलं असतं. शेवटी आम्ही पण शिवरायांचे मावळे आहोत पण मी टाळलं की उद्या पोलिसांची दिवाळी खराब होणे, जिल्ह्याची दिवाळी खराब होणे, जिल्हाभर भानगड होणे म्हणून मी टाळलं. पण या लोकांची ज्यावेळेस जमनात होईल त्यावेळेस माझा इश्यू बाकी राहील आणि जेवढे कोणी असतील मी एकालाही तोडल्याशिवाय राहणार नाही. मी शिवरायांची शपथ घेऊन सांगतो मी एकालाही